काय करतेस? त्यांच्या परवानगीशिवाय असं बसायचं करतो ते थांब येतील ते. असं का बघताय? काय कळलं नाही आम्हाला. अच्छा म्हणजे हे एकंदरीतच आय टेल यू माइंड डिटॉक्सिफिकेशन म्हणतात याला. याला या माहित नाही मला. वेळी सांगते 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 काय असतं ना, एखादं कपल जेव्हा असं आमच्या समोर बसत तेव्हा नकळत त्यांच्या प्रश्नांचा पगडा माझ्या मनावर असतो. त्यामुळे ही क्रिया जी मी आता केली ना, ती क्रिया करून मी माझं मन डिटॉक्स करते. त्यामुळे जेव्हा नवीन केस माझ्या समोर येते नव्याने सुरुवात फ्रेश. अच्छा म्हणजे काय, मागच्या कपलचा परिणाम पुढच्या कपलवर व्हायला नको किंवा तुमच्यावर व्हायला नको म्हणून तुम्ही एक प्रकारची मनाची पाठी कोरी करता आणि कोरी केल्यानंतर मग पुढच्या केस. काउन्सिलर कोण आहे? केबिन कोणाचं? सो बॅटही माझी आणि बॉलही माझा, त्यामुळे मीच बोलणार आणि मीच प्रश्न विचारणार. इज दॅट क्लिअर टू यू? येस मॅडम. येस मॅडम. शिट्टी किती वेळा वाजली? एक वेळ. सो एकदा शिट्टी वाजली की पिऊन यायचं आणि दोनदा शिट्टी वाजली की मग रिसेप्शनिस्ट यायचं. ओके. सो आता जो पिऊन येतो थांबेल आणि जो रिसेप्शनिस्ट येतो जाईल. माऊली काय बघत बसलाय? कॉफी कोण आणणार? रोज रोज सांगावं लागतं का रे? सॉरी मॅडम, लगेच घेऊन येतो. एक 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 मिनिट. काय घेणार, चहा की कॉफी? नो थँक्स. मला खाय. नो थँक्स. थँक्स. तर मी डॉक्टर दमयंती दूधखुळे. नमस्कार, मी डॉक्टर शशांक कानिटकर. आणि मी बी एफ फिल अपूर्वा वर्तक कानिटकर. ओ म्हणजे डॉक्टर कौशिक वर्तकांची मुलगी राईट? हा. आणि कानिटकरांची डी आय एल. व्हॉट इज डी आय एल? डॉक्टर इन लॉ. मग सरळ सून म्हणा की सून कसं दोन अक्षरे सुटसुटीत मस्त. हाच ना तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे. सरळ सोप्या साध्या गोष्टी उगाच कॉम्प्लिकेटेड करून टाकता. काय ना ते असं सून बोरिंग वाटत ह्या खजूस सारखं, म्हणून मी त्याच असं डॉटर इन लॉ असं लाईव्हली म्हणून मी डॉटर इन लॉ असं केलं. छान वाटत ना ते. आणि मग मला सुद्धा ही शिफ्ट आवडत नाही. फक्त त्यांच्या बाबांचा मी आदर करतो म्हणून मी इथे आलो, अदरवाईज मला काही इंटरेस्ट नसतो. काय तू बोलूच नको. तू बोलू नको. मला नको आहे. थँक्यू. सॉरी.
रिलॅक्स. गुड. कसं आहे ना मिस्टर अँड मिसेस कानेटकर, तुमच्यासारखे बरेच कपल इथे येतात ना, तेव्हा त्यांची अवस्था ही अशीच झालेली असते. हायपर, एकदम हायपर. एकमेकांबद्दलचा प्रचंड राग साठलेला असतो मनात, आणि त्यामुळे प्रेझेंट बद्दल काही बोलतच नाही, सतत पास्ट, फक्त पास्ट टेन्स. त्यामुळे वातावरण एकदम टेन्स होऊन जात, आणि अशा वेळी स्पर्श आणि गंध या दोन्ही गोष्टींनी तुम्ही भानावर येत. कळलं? कसं वाटतंय? छान, ग्रेट वाटणारच. वाळ्याचं अत्तर आहे. सो आता शांत मनाने सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. सो आता मला सांगा, तुम्हा दोघांना खरच वेगळं व्हायचंय? हो हो. नाही आता या निर्णयापर्यंत तुम्ही आलाय म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी कारण असेलच, नाही का? बर, मला सांग, अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे याचं वागणं खटकतं की एवढा राग तुला येतो? तू पण मनमोकळेपणानं बोलू शकतोस. मला हे सांगायचं, मी बोलते ना त्याच्या आधी, मी बोलते. मला विचारलंय त्यांनी आधी, आधी मला विचारलं. हा एक नंबरचा खडूस आहे, हा माझ्याशी अजिबात चांगलं वागत नाही, सतत आहे ना मला असं टोचन देत असतो सारखं. टोचन? ही कुठली भाषा आहे? ही बोलण्याची पद्धतच नाहीये ही. ते असं आपल्या नवऱ्याबद्दल असं कोणी बोलत का? मी बोलते, तुला सांगते मी. ददू, ददू, ददू. बघितलं तुमच्या नावाचा पण काहीतरी घोळ घातला आहे ने. अगं किमान आहो जाऊ तरी कर. अरे तुरे काय? नाही चालू दे, हरकत नाही. आणि कस आहे तुझं नाव ना लांब कॉम्प्लिकेटेड आहे. काय करणार ना आता. हा, आई वडिलांनी ठेवलंय त्याच्यामुळे राईट, म्हणून मी ते शॉर्ट बट स्वीट केलं. अरे यू कॅरी ऑन प्लीज. तू काहीतरी सांगत होतीस अपूर्वा. एक मिनिट, एक मिनिट अपू, सॉरी, कॅरी ऑन, काहीतरी सांगत होतीस. तर हा एक नंबरचा खडूस आहे, हा माझ्या मागे सतत अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर असं सतत बोलत असतो माहितीये. पण हा किती हे कपडे बघितले, किती बोरिंग आहेत कपडे. काय कूल, कुठल्या अँगलने कूल दिसतो हा, कुठल्या अँगलने असं स्मार्ट दिसतो मला सांग. हे चष्म्याची फ्रेम, जाड जाड चष्म्याची फ्रेम सतत चेहऱ्यावर. दिवस रात्र अभ्यास करून मला हा चष्मा लागलाय. मजा मस्ती करून चष्मा लागतो का? म्हणून तुला लागला नाहीये. तिला ना काहीही बाकी येत नाही, अभ्यासाच्या नावानं ठो आहे. फक्त मजा मस्ती, वेगवेगळे कपडे घाला, पार्ट्या करा, एवढंच जमत तिला. एक नंबरची असंस्कृत मुलगी आहे. एक मिनिट, काय व्हाट असंस्कृत म्हणजे? अनकल्चर्ड. तू मोठा कल्चर्ड नाही का? तू हुशार, स्मार्ट आणि कल्चर, कल्चर सगळं तुझ्याकडे. माझ्यावरती तू बेंबीच्या देठापासून आवाज चढवून बोलत असतो. एकदम चुप चुप. दोघांपैकी एकानेही बोलायचं नाही आता, कळलं? याला सांग, याला सांग, ही पद्धत आहे. अरे ते बोलतात ना काहीतरी महत्वाचं तरी तुझं आहे. दोघांनी बाहेर निघा. मॅडम आपल्याला नव्हते बोलवत, त्यांना ओरडताय. अग ददू, ऐक म्हणजे बाबाने पाठवले ना इथे, तू विचारायला ग, मग त्याला काय सांगणार आम्ही? अप्पू, मी तुला घरी जायला सांगितलंय का? नाही ना, मी बाहेर बसायला सांगितलं. सो दोघांनी मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. इज दॅट क्लिअर टू यू? शाळेतल्या दंगा करणाऱ्या मुलांना सुद्धा शिक्षा करता येते, पण तुम्हाला शिक्षा, शिक्षा, शिक्षा. ओके, मी तुम्हा दोघांना एक टास्क देते, ते पूर्ण करायचं आणि मगच हात यायचं. हा, दोघांनी मिळून हे या
हे काय दिसत नाही काय ते शब्द कोड आहे हे कळलं तेच ते दोघांनी मिळून सोडवायचं दोघांनी मिळून हो दोघांनी मिळून आणि मी जेव्हा बोलवेन तेव्हाच आत येईच कळलं आउट गो गॉड अगदी एखाद्या शाळेत आल्यासारखं वाटतं अरे मी पण डॉक्टर आहे सायंटिस्ट PhD चा डॉक्टर एखाद्या कडक शिक्षिकेसारख्या वागतायत ते जाऊ दे सोड जाऊन बसूया खरंच म्हणजे यू मीन पनिशमेंट हो पनिशमेंट आणि ती पण तुझ्यामुळे गप्प बस काही बोलू नको काहीही बोलू नको अजून एखादा टास्क देतील नेक्स्ट नेक्स्ट धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.